नमस्कार मित्रांनो आज आपण एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा या परीक्षेला विचारण्यात येणारा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांक हा पाहणार आहोत राज्यसेवा पूर्वपरीक्षेला दरवर्षी या विषयाशी संबंधित कोणताही तरी एक ना एक प्रश्न असतो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यू एन डी पी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम याच्यामार्फत विकसित केले जाते ते आणि प्रसिद्ध केले जाते ह्या वर्षीच्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टचे या ठिकाणी टायटल आहे द नेक्स्ट फ्रंटियर ह्युमन डेव्हलपमेंट अँड दी अँथ्रोपो सेने या ठिकाणी आपण या रिपोर्टचं चित्र पाहू शकता तर भारताचा रांग जो क्रमांक आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेने दोन अंकांनी या ठिकाणी घसरण झालेली आहे त्यामुळे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आत्तापर्यंत भारताचा क्रमांक वरवर चालला होता पण तो आता या ठिकाणी दोन क्रमांकाने डासळलेला आहे मागच्या वर्षी भारताचा क्रमांक एकशे एकोणतीस हा होता आता तो दोन क्रमांकाने कमी म्हणजे एकशे वर आलेला आहे या ठिकाणी आपण मानव विकास निर्देशांक कोणत्या कोणत्या घटकांवर काढला जातो ते पाहूयात यामध्ये वापरण्यात येणारे घटक आहेत दीर्घ आणि निरोगी जीवन ज्ञानप्राप्ती चांगले जीवनम्यान दीर्घ आणि निरोगी जीवनमध्ये आहे जन्मावेळी अपेक्षित आयुर्मान आयुर्मान निर्देशांक शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्ष ज्ञानप्राप्तीमध्ये आहे शिक्षणासाठी लागणारे अपेक्षित वर्ष चांगले जीवनमध्ये जीवनमान यामध्ये दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न या तीन घटकांचा समावेश पा पाहूया मागे मागे एकदा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे ठिकाणी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या संदर्भात आपण पाहूया दोन हजार सतरा अठरा साली राज्यसेवा पूर्वपरीक्षा या विषयासाठी आयोगाने विचारलेला प्रश्न आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम या अहवालात मांडली गेली होती हा असा प्रश्न आयोगाचा आलेला आहे ह्या वर्षी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत कारण जो आत्तापर्यंत आपला भारताचा घटक कधी घसरला नव्हता आणि यावेळेस दोन अंकांनी घसरलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा विषय वाचताना खूप ध्यानाने वाचावं कारण इथून ये पुढे येणाऱ्या सर्व परीक्षा रेल्वे असेल ग्रुप बी कंबाईन ग्रुप सी कंबाईन एस एस सी सी जी एल एस एस सीच्या इतर पोस्टिंग आणि एम पी एस सी राज्यसेवा पी एस आय एस टी आय या सर्व परीक्षांसाठी हा प्रश्न अपेक्षित आहे तर मित्रांनो एका बेसिक पुस्तकातून या ठिकाणी याचं सर्व नॉलेज तुम्ही वाचू शकता अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो